भरदाव शिवशाही बसन मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील समृद्धी विकास पाटील या अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला जोरदार धडकेमध्ये समृद्धी थेट एसटीच्या चाखाखाली सापडली आणि जागीच ठार झाली या दुर्घटनेत तिचे आई वडील जखमी झालेत आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली ही घटना घडली सांगली जिल्ह्यातील शिगाव इथले विकास हंबीरराव पाटील हे आपल्या मोटरसायकलवरून पत्नी कल्पना आणि अकरा वर्षाची मुलगी समृद्धी यांना घेऊन पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेनं निघाले होते त्यांची मोटरसायकल शिरोली इथल्या शबनम धाब्यासमोर आल्यावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेल्या भरधाव शिवशाही बसनं पाटील यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातामध्ये समृद्धी गाडीवरून बाजूला फेकली गेली आणि थेट बसच्या चाकाखाली सापडली तिच्या अंगावरून बसचं चाक गेल्यानं ती जागीच ठार झाली तर तिचे आई वडील विकास पाटील आणि कल्पना पाटील दोघेही जखमी झाले या तिघांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलं पण समृद्धीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या अपघाताची नोंद शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात झाली आहे